घरच्या घरी मस्त झटपट होणारी जिलेबी बनवण्यासाठी एक कप इथे मैदा घेतलाय, चाळून घ्यायचा आहे. साखर आपल्याला लागेल दीड वाटी, मी एक वाटी घेतली, अजून अर्धा वाटी लागणार आहे. तूप मी इथे घेतले 2 छोटे चमचे आणि दही 2 मोठे चमचे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा लागेल, तेल तळण्यासाठी आणि पाणी लागणार आहे. चला तर बनवूया. तर गॅसवर इथे पातेले घेतले, गॅस अजून ऑन नाही केला. इथे मी 1.5 वाटी साखर घेते, अजून अर्धी वाटी पहा मोजून घेतले, आणि तेवढंच मग 1 वाटी बरोबर इथे पाणी घ्यायचंय. आपल्याला मोजूनच घ्यायचं पाणी, आणि आपल्याला हा पाक घट्टसर करायचाय. गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि आपण आता इथे 2 वेलची टाकणार आहोत. थोड्याशा अशा ठेचून टाकल्यात मी, आणि आपण इथे केसरी रंग थोडासा पाव 1/2 चिमूटभर आपण ऍड करणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ऍड करा, नाही केलं तरी सुद्धा चालेल. केसरी रंग मी टाकत आहे, छान कलर येतो जिलेबीला. तर फक्त चिमूटभर पण नाही, जास्त त्याच्या पण निम्मी मी घेतली कलर. आता हे होऊ देऊया पाक एका बाजूला, आपण मध्ये मध्ये ढवळत राहूया. तोपर्यंत आपण इथे जिलेबीचं बॅटर तयार करून घेऊया. मंदाचर मी ठेवून देणार आहे. थोडासा 1/2 चमचा मी इथे लिंबाचा रस टाकते. लिंबाचा रस टाकल्यामुळे साखर पुन्हा अशी क्रिस्टलाइज होत नाही आणि स्वच्छ पण होतो पाक आपला. तर आपण हा पण बाजूला ठेवूया, होतच आलाय. आपल्याला दाटसर असा पाक हवाय, 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाहीये. जसं आपण गुलाबजामुनला करतो ना तसा करायचा आहे. बाउलमध्ये चाळलेला मैदा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 2 छोटे चमचे तूप टाकूया. तूप टाकल्यामुळे काय होतं, छान असं जिलेबीला तुपाचा स्वाद येतो म्हणून तूप टाकायचंय. आणि दही टाकून घेऊया 2 टेबलस्पून, आणि हाताने मिक्स करूया. थोडं थोडं पाणी घ्यायचंय आपल्याला आणि मिक्स करायचं. सर्वात शेवटी आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा इथे ऍड करायचंय. ते छान लावून घेऊया मैद्याला छान, म्हणजे मस्त असं बॅटर रेडी होतं. आणि थोडं थोडं पाणी घ्यायचं, एकदाच असं पाणी घ्यायचं नाही आपल्याला. आपण पारंपरिक पद्धतीने करतो तेव्हा आपण जिलेबीचं बॅटर ठेवतो रात्रभर, तर हे आपल्याला झटपट करायचंय म्हणून आपण इथे सोड्याचा आणि बेकिंग पावडरचा वापर करतोय. तुमच्याकडे जर इनोचं पॅकेट असेल तर तुम्ही करू शकता. आपल्याला हे हातानेच गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून जिलेबी आपली मस्त एकसारखी अशी येईल. तर छान हाताने ह्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. साधारण 1 उकळी आल्यानंतर 5 ते 7 मिनिटातच पाक तयार होतो, पण हे प्रमाण ठेवल्यावर बरोबर असा आपला पाक रेडी होतो. आपल्याला हे बॅटर 7 ते 8 मिनिटं सतत असं हलवायचं आहे जेणेकरून गुठळ्या वगैरे असतील त्या बिलकुल निघून जातील. छान पाहू शकता असं बॅटर आहे. अजून थोडंसं मी पाणी इथे ऍड करणार आहे. आपल्याला वाटलं तरच करा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. पाहू शकता जास्त पण पातळ अशी नाही पाहिजे. एकीकडे आपण तेल तापत ठेवूया. पसरट भांड्यामध्ये तेल घ्यायचंय जेणेकरून आपल्याला जिलेबी तळायला बरं पडतं. जसे मिठाईवाले करतात ना, मोठ्या अशा पसरट भांड्यात जिलेबी तळतात. खोलगट अशा भांड्यात घ्यायचं नाहीये, मग जिलेबी फुलत नाही आणि एकमेकांना चिकटते. तर अशा काही टिप्स करूनच आपल्याला ही जिलेबीची रेसिपी तुम्ही करा, तर परफेक्ट होईल. झटपट होते, जेव्हा कधी पाहिजे तेव्हा तुम्ही घरातच ही जिलेबी ट्राय करू शकता. भरपूर वेळ मी 7 ते 8 मिनिटं ह्याला मी मिक्स केलंय हाताने. अशा प्रकारे पाहू शकता असं पडलं पाहिजे एकसारखं, मध्ये ही अशी तार तुटली नाही पाहिजे बघा. तर हे परफेक्ट आहे असं ओळखायचं जिलेबीचं मिश्रण. तर हे झालेलं, आपण ऍड करूया सोडा. इथे बेकिंग पावडर घेतली 1/2 टीस्पून, बरोबर प्रमाणात घ्या. आणि बेकिंग सोडा आहे पहा 1/2 टीस्पून. हे ऍक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला इथे टाकायचंय थोडंसं पाणी, चमचाभर, जास्त नाही, नाहीतर मिश्रण परत आपलं पातळ होईल. कारण आपण पाणी बरोबर इथे ऍड करू. 1/2 चिमूट मी खाण्याचा रंग इथे सुद्धा ऍड करते आहे. पाकात सुद्धा ऍड केला आहे, तरी सुद्धा मी थोडासा याच्यामध्ये ऍड केला, जास्त नाही. एकदम 1/2 चिमूट घेतलं आहे, जास्त पण नाही. पाहू शकता. तर अशा प्रकारे हे बॅटर आपलं झालेलं आहे. एकाच डिरेक्शनमध्ये मी करून हलवून हे असं सॉफ्ट झालंय. तर आपण जिलेबी करायला घेऊया.
तेल छान तापलेलं आहे, मध्यम आचेवर तापवायचं आहे आणि तेल बघा कसं घेतलंय, पसरट अशा भांड्यामध्ये तेल घ्यायचं, जास्त पण वरपर्यंत घ्यायचं नाही आणि जास्त पण असं कमी घ्यायचं नाही, तर एवढ्या मीडियम असं तेल आपल्याला जिलेबीसाठी घ्यायचं आहे। जिलेबी बनवण्यासाठी तुम्ही दुधाच्या पिशवीचा असा वापर करू शकता। आता मी माझ्याकडे ही बॅग आहे केकसाठी मी यूज करते ती, तर आपण त्या पाइपिंग बॅग मध्ये भरूया हे बॅटर। बघा एकसारखं असं पडतंय, पडलं पाहिजे तर परफेक्ट आहे, जास्त पण भरायचं नाही। तर आपण हे भरलेलं आहे असं ह्याला मस्त असं उकडून घ्यायचं, किंवा रबर बँड सुद्धा तुम्ही इथे लावू शकता। जेवढी तुम्हाला जिलेबी हवी आहे छोटी मोठी पातळ जाडीत, तर त्या प्रकारे आपल्याला इथे कट मारायचं आहे, तर मी एवढी मीडियम करणार आहे। तर अशा प्रकारे बघा केलेलं आहे, तर आपण डायरेक्ट आपण तेलात सोडायला घेऊया। एक ड्रॉप टाकून मग याचा वर आला तर परफेक्ट असं तेल तापलेलं आहे, तर आपल्याला याच्यापेक्षा जास्त तेल असं नकोय कडकडीत किंवा हे, तर बरोबर तापलेलं आहे। तर आपण जिलेबी करायला घेऊया। जिलेबी जशी आपण चकली करतो तशी नाही, बाहेरच्या बाजूने फिरवत आतल्या बाजूने न्यायचे अशा प्रकारे, पाहू शकता अशी फिरवत जायची आतल्या बाजूने आणि जास्त प्रेस नाही करायचं, आपोआप ते बॅटर पडत जातं। आणि आता ही जिलेबी फुलून वर येईल तेव्हाच आपल्याला पलटी करायची। ही पहा जिलेबी कशी मस्त वर आलेली आहे। आता मीडियम ते हाय फ्लेमवर आपल्याला जिलेबी करून घ्यायची, जास्त मंद ठेवायची नाही तर ती विरघळून जाणार। हा तर तुम्हाला मीडियम ते हाय फ्लेमवरच तळायची जिलेबी, लक्षात ठेवा। टाकताना सुद्धा तेल छान तापलेलं पाहिजे, हे थोडीशी कडकपणा लागला ना की आपल्याला परतून घ्यायचं। थोडासा कडकपणा लागतोय तर आपण ह्याला पलटून घेऊया, चिमट्याने असं पलटवायचं। बघा अशा प्रकारे आरामात अलगदपणे, आणि होऊ देऊया परत दुसऱ्या बाजूने पण छान। पाहू शकता मस्त अशी उगले जिलेबी छान, आणि पाक आपण जो केलाय ना तो थोडासा कोमट झालेला पाहिजे, जास्त पण गरम नाही आणि थंड पण नकोय, कारण पाक जिलेबी मध्ये जायला हवा, तर तो पाक आपल्याला गरमच हवाय, पण असा उकळता पाक नकोय। तर ही होऊ देऊया आपण। आता मी हाय फ्लेमवर केलेला आहे गॅस। आता ही मस्त जिलेबी कुरकुरीत झालेली आहे, मस्त लागते चिमट्याला, तशीच आपल्याला ही पाकात सोडायची। ह्या बाजूला जशी आपण तळत जाऊ ना तशी इथे पाकात सोडत जायची, म्हणजे छान जिलेबीमध्ये पाक मुरून जातो, पाक मस्त कोमट आहे, थंड पाकामध्ये मुरणार नाही। आपण दुसरी पण जिलेबी अशीच फ्राय करूया। पहिल्याचा अंदाज आला का, दुसरी जिलेबी आपल्याला बरोबर येते। पहिल्यांदा छोट्या झाल्या जिलेबी, आता पहा मोठी केली आहे मी। होऊ द्यायची मस्त, मीडियम ते हाय फ्लेमवरच ठेवायची, लक्षात ठेवा। आणि तेल हे असंच एवढंच घ्यायचंय आपल्याला, जास्त पण वरपर्यंत घ्यायचं नाही आणि जास्त पण कमी नाही घ्यायचं। एका बाजूला कडक होतो अली कम पलटायचंय, तर आता तेल छान तापलेलं असतं पहिल्या वेळेस, मग दुसऱ्या वेळेस पटपटपटापट होत जातात। या पहा मस्त झाल्यात कुरकुरीत, असा काढायच्या वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम मंद करायची आणि पहिलं ज्या आहेत ते आपण ह्या पाकातून काढून घेऊया, म्हणजे ह्या दुसऱ्या आपण याच्यामध्ये ऍड करू। पाक कोमट होता तर झटपट असं त्याच्यामध्ये मुरून जातो, जास्त वेळ लागत नाही आपल्याला। पहा पाक परफेक्ट झाला पाहिजे, तर आता आपण ही जिलेबी त्याच्यामध्ये टाकून घेऊया। या पाकामध्ये तशीच काढायची आणि तशीच गरम गरम असतानाच पाक मुरला जाईल। तुम्ही थंड जिलेबी टाकाल तर पाक मुरणार नाही, लक्षात ठेवा। तर झालेलं आहे ही पण, आपण सगळ्या पाकातून जिलेब्या काढलेल्या आहेत ऑलमोस्ट। बघा मस्त अशा कुरकुरीत अशा होतात, जास्त वेळ पाकामध्ये ठेवायचा नाहीये। तिसरा बॅच आहे तो पण मी याच्यामध्ये टाकून घेते। तुम्हाला कुरकुरीत नको असेल, नरम हवी असेल तर तुम्ही थोडं अजून एखादा मिनिट ठेवू शकता, पण कुरकुरीत जिलेबी मस्त वाटते खायला आणि राहते सुद्धा बराच वेळ। तर पहा अशा प्रकारे आपल्या जिलेब्या तयार आहेत सगळ्या, खाऊ शकता। ही पहा सर्व शेवटची बॅच, सगळा पाक परफेक्ट होतो आणि ह्या प्रमाणात बरोबर 25 ते 30 जिलेब्या होतात मीडियम आकाराच्या, आणि मोठ्या आकाराच्या 20 होतील।
तर अशा प्रकारे जिलेबी रेडी आहे। पाक पण परफेक्ट झालेला आहे, कमी ना जास्त पाहू शकता। पाक इथे मी घेतला होता तो परफेक्ट झालेला आहे आणि छान मुरला जातो। जास्त वेळ आपल्याला ठेवायचा नाही याच्यामध्ये, गरम गरम असताना तो पाक लगेच शोषून घेते जिलेबी, त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवलं तर ती नरम पडेल। तर अशा प्रकारे पटकन काढून घ्यायची जिलेबी, हलगत हाताने करायचे। मिठायांचं म्हणजे कसं नाजूक काम असतं, तर हे असं पेशन्सने आरामात करायचं असतं। तर ही पहा, ही जिलब्या आपण काढून घेऊया। पहा पहिल्या पण जिलब्या बघा कशा झाल्या आहेत। तर हे प्रमाण माझं नेहमीचं आहे, त्याच्यामुळे तुमच्याशी मी रेसिपी शेअर केली आहे। त्या होळीला किंवा कुठल्याही कार्यक्रमात आपल्या झटपट तुम्ही ही जिलबी करू शकता। जिलबी म्हणजे सगळ्यांना आवडते, याच्यासोबत पापडा असतो, तो पापडाची रेसिपी पण आपण लवकरच बघू। पाहू शकता पाक बरोबर झाला आणि बॅटर बरोबर झालं, जिलबी मस्तच होते, गरमागरम अशी झाली आहे। वा, तुम्हाला मी तोडून पण दाखवणार आहे की आतून ही कशी झाली, आतून पोकळ झाली का। पाक पहा कसा मस्त असा पडतोय। अशा प्रकारे पाक आपल्या जिलेबीमध्ये मुरला पाहिजे। तर अशा प्रकारे जिलेबी मस्त झाल्या आहेत पहा। तर एक तोडून दाखवते तुम्हाला, बघा कशी झाली, आजपर्यंत पाक गेलाय का बघूया। आहा हा, पाक बघा मस्त असा मुरला आहे, पाहू शकता। दाखवते तुम्हाला पिळून, त्याच्यामध्ये मस्त असं पाहू शकता कशा झाल्यात क्रंची। वाव, एकदम मस्त झालंय। मी सिल्वर पेपर केकसाठी यूज करते, ते इथे वापरलंय, चांदीचा वरख नाहीये, तर असंच डेकोरेशनसाठी यूज केलंय। तर अशी ही जिलेबी नक्की ट्राय करा, कमेंट्स मध्ये सांगा जर तुम्ही ट्राय केली ती कशी झाली आहे तुमची जिलेबी, आणि तुम्हाला कशा सोबत खायला आवडते, पापडी सोबत खायला आवडते, दुधा गरम गरम दुधासोबत का अशीच आवडते, नक्की सांगा बरं।